पुण्यातली ड्रग्ज प्रकरणी दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. रात्री उशिरापर्यंत L3 बार सुरू असल्यानं कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन बीट मार्शलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त गिल यांनी दिली. दरम्यान वादग्रस्त ड्रग्ज व्हिडिओची स्वतंत्र चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ड्रग्ज कुठून आलं, तरुणांना ते कुणी दिलं याचा शोध पोलीस घेत आहेत. पुण्यातल्या ड्रग्ज विक्री प्रकरणी दोन बीट मार्शल्सचं निलंबन करण्यात आलेलं आहे. L3 बार मधल्या तिथे ड्रग्जचं सेवन केलं जात होतं, तिथे उशिरापर्यंत तो बार सुरू होता. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर कामात हलगर्जीपणा केल्यानं पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. ड्रग्ज व्हिडिओची सुद्धा चौकशी सुरू आहे. अधिकारी आणि अंमलदाराची ड्युटी लावली असते की 1:30 बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे. ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीत आहोत. आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केलं आहे. सध्या नार्कॉटिक्सबद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचं आहे. त्या व्हिडिओची व्हेरिफिकेशन आम्ही तिथले DVR CCTV जे जप्त केले आहे तिथून व्हेरिफिकेशन करून आणि कोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे काही समोर आला तथाप्रमाणे ते कारवाई केली जाणार आहे.